नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आहे की इराणचा कांदा नवी मुंबई मार्केट यार्डात दाखल तर मित्रांनो इराणचा कांदा हा आपल्या येथील व्यापाऱ्यांनी मागवलेला आहे तो कांदा किती मागवलेला आहे किती टन कांदा मुंबईमध्ये येणार आहे व तो कोणत्या कोणत्या बाजारपेठेमध्ये दाखल होणार आहे त्याचा दर नेमका कधी ठरणार आहे आणि त्या कांद्याचा आपल्या बाजारभावावर नेमका काय परिणाम होणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ संपूर्ण पा राज्यात किरकोळ बाजारात कांद्याने उचल खाल्ले असून पन्नास ही गाठली त्यामुळे कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी नाशिक जिल्ह्यात गेल्या महिन्यात सहा कांदा व्यापाऱ्यावर आयकर विभागाने धाडी घातल्या होत्या त्यानंतर आता मुंबईतील चार निर्यादारांनी थेट एकोणसाठ कंटेनर इराणचा कांदा मुंबईत मागवला आहे त्यापैकी चोवीस कंटेनर ए पी एम सी मार्केट यार्डात दाखल झाले असून कांद्याची प्रतवारी करण्याचे काम सध्या सुरू आहे आणि हा कांदा सोमवारी ए पी एम सी घाऊक बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहे मुंबईतील चार बड्या निरातदारांनी थेट इराणचा एकोणसाठ कंटेनर कांदा हा मुंबईत मागवला आहे त्यापैकी चोवीस कंटेनर कांदा जे एन पी टी बंदरातून नवी मुंबई ए पी एम सी मार्केट यार्डात दाखलही झाला आहे तर पस्तीस कंटेनर कांदा अजून जे एन पी टी बंदरात क्लेअरिंगसाठी अडकून पडलेला आहे ए पी एम सी मार्केट यार्डात दाखल झालेला कांदा सध्या महिला कामगारामार्फत त्याची प्रतवारी करण्याचे काम सुरू आहे हा कांदा सोमवारी ए पी एम सीत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे आणि त्याचा दरही सोमवारी बाजारभाव नेमका त्याचा ठरणार आहे काय बाजारभाव असणार आहे एका कंटेनरमध्ये सुमारे वीस टन कांदा असतो एकूण एकोणसाठ कंटेनरमध्ये एक हजार एकशे ऐंशी टन इराणचा कांदा येत्या तीन दिवसात मुंबईत येणार आहे हा कांदा मुंबईसह दिल्ली गुजरात अहमदाबाद पंजाब राजस्थान मध्य प्रदेश दक्षिण भारतातील राज्यात पाठवला जाणार आहे हा कांदा फार काळ टिकाऊ नाही हॉटेल व्यावसायिक त्याची खरेदी करत असतात इराणचा कांदा मुंबईत आल्यामुळे त्याचा राज्यातील कांद्याच्या दरावर कुठलाही परिणाम होणार नसल्याची माहिती घाऊक कांदा व्यापारी मनोहर तोतलानी तो यांनी या दिली आहे राज्यातील कांद्याला तेजी असून तो पुढच्या आठवड्यात चाळीस रुपयापर्यंत पोहोचेल अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली तर मित्रांनो जो काही एक हजार एकशे ऐंशी टन इराणचा कांदा हा आता मुंबईमध्ये येणार आहे याचा कसलाही बाजाराभावावर परिणाम होणार नाही त्यामुळे आपण सोशल मीडियावरती आपल्याला ही, ही बातमी इतर ठिकाणी दिसणारच आहे तर ही बातमी आपण घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा